हरि ओम श्री राम अंबज्ञ। माझे नाव विक्रम सीताराम पाटील, उपासना केंद्र पिसात्री, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर। 10 ऑगस्ट 2022 आहे। जेव्हा माझे इथे जनावरांचं शेड वगैरे मी नवीनच ह्यावी मे महिन्यात बांधलं होतं, आणि त्यात मी नवीन 2 गाई घेतल्या आहेत। आणि 10 ऑगस्ट हा म्हणजे आपल्या पूर्ण भागात पूर होता, आणि त्यावेळी मी इथं जर होतो, आणि संध्याकाळी 5:30 किंवा 6 टायमिंग असेल, त्या मी आत जनावरांना म्हणजे धुत होतो, स्वच्छता वगैरे गोठा साफ वगैरे करत होतो। आणि त्यावेळी म्हणजे ज्या त्या आमच्या जे जनावरांचा गोठा आहे त्या कडेलाच एक झाड आहे। बापू आपणाला आधीच सूचना करतात कोण आपल्या शरदावानांना की आपण कसं असलं पाहिजे, आणि त्यावेळी मला आधीच डोक्यात माझ्या बापूने आणून दिलं होतं की हे झाड आपण तोडायला पाहिजे, ते आपला उद्या आपणा त्यापासून धोका आहे। पण मी त्यावेळे दुर्लक्ष केलं, आणि त्याचवेळी संध्याकाळी 5:30 किंवा 6 आसपास मी जेव्हा जनावरांना धुत होतो, तेच झाड आमच्या गोट्यावर पडलं। भरपूर पाऊस आणि पूर होता, आणि पण बापू आपली कशी काळजी घेतो हे मला त्यावेळी कळालं की ते झाड आमच्या गोट्यावर पडलं असूनही की जराही माझ्या गोट्या पत्र्याची पानं आहेत, पण जराही एक पत्राही ही नाही, आणि गोटाही पूर्ण सेफ आहे, आणि एक पत्र्याच्या पानालाही क्रॅश झाला नाही। हरिओम श्री राम अंबज्ञनाथ समिती।